आपल्या भारत देशाने गोवरचे दूरीकरण आणि रुबेलावर नियंत्रण ठेवण्याचा दृढ निश्चय केला आहे. गोवर हा विषाणूद्वारे पसरणारा प्राणघातक आजार आहे. गोवरमुळे बालकांना गुंतागुंत होऊन त्यांचा अकाली मृत्यू होऊ शकतो. तर ह्या गोवरची लक्षणे कोणती? गोवर अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीचे खोकणे आणि शिंकणे याद्वारे तो इतरत्र पसरतो. सर्वसाधारण चेहऱ्यावर आणि अंगावर उठलेले गुलाबी, लालसर, पुरळ, ताप, खोकला, वाहणारे नाक आणि लालसर झालेले डोळे ही गोवरची लक्षणे आहेत. हा गोवर अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. अतिशय लहान बालकांसाठी म्हणजे 5 वर्षाखालील आणि प्रौढांसाठी म्हणजे 20 वर्षाच्या वरील हा गोवर प्राणघातक असू शकतो. कारण या रोगामुळे उद्भवणाऱ्या अतिसार, न्यूमोनिया आणि मेंदू संसर्ग यासारख्या गुंतागुंतीमुळे मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. यानंतर जाणून घेऊया घातक आजार रुबेलाविषयी. सामान्यतः बालकामध्ये हा रुबेला सौम्य स्वरूपात असतो. पुरळ, हलका ताप, मळमळणे आणि सौम्य स्वरूपाचा नेत्रदाह ही त्याची लक्षणे आहेत. कानाच्या मागील आणि मानेतील सुजलेल्या लसिका ग्रंथी हे या रोगाचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण असं वैद्यकीय लक्षण आहे. संसर्ग झालेली प्रौढ व्यक्ती, विशेषतः महिलांना संधिवात व सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. या विषाणूचा संसर्ग मुलगे व मुली दोघांनाही होऊ शकतो. जेव्हा एखाद्या गर्भवती महिलेला गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात रुबेलाचा संसर्ग होतो, तेव्हा नवजात अभ्रकाला कॉन्जिनेटिल रुबेला सिंड्रोम CRS होऊ शकतो, जो गर्भासाठी आणि नवजात शिशूसाठी अतिशय घातक ठरू शकतो. त्यातून निर्माण होणाऱ्या बऱ्याचशा समस्या आजन्म अपंग बनवू शकतात, ज्यांच्यासाठी उपचार, शस्त्रक्रिया आणि अन्य खर्चिक देखभालींची सतत गरज भासते. रुबेलाच्या संसर्गामुळे गर्भपात होऊ शकतो, अकाली प्रसूती होऊ शकते आणि मृत बालक जन्माला येऊ शकते. तर जाणून घेऊया CRS विषयी. कॉन्जिनेटल रुबेला सिंड्रोम अर्थात CRS, त्याचे दुष्परिणाम अत्यंत घातक आहेत. यामुळे डोळ्याचे आजार, कानाचे आजार, मेंदूचे आजार आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. यावर प्रतिबंधात्मक उपचार म्हणजे MR लस राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत सर्व सरकारी आरोग्य केंद्र, रुग्णालय तसे तुमच्या राज्यातील शाळांमध्ये ही लस विनामूल्य टोचण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी आरोग्य सेविका, आशा अथवा अंगणवाडी केंद्राशी आपण संपर्क साधू शकतो. MR लस ही अतिशय सुरक्षित आहे आणि तिचा अंदाजे गेली 40 वर्ष करण्यात येत आहे. भारताव्यतिरिक्त जगातील असंख्य देशांमध्ये बालकांना ही लस सुरक्षितपणे टोचण्यात आली आहे. चला तर मग MR लस टोचूया आणि गोवर आणि रुबेला यांना दूर ठेवूया.